आपल्या सोबत अभिनेते आदेश बांदेकर आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत. सर, अतिशय दुःखद आणि धक्कादायक बातमी आपण पाहतोय, आपण आपल्या भावना काय व्यक्त कराल? आमचा अत्यंत मनोरंजन क्षेत्रातला खूप मेहनत करणारा एक कला दिग्दर्शक मित्र आज सर्वांना सोडून गेला हे अत्यंत दुर्दैवी आहे. खूप मोठं स्वप्न, ते स्वप्न बघणं आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी अत्यंत ध्येयाने झपाटले पण त्याच्यामध्ये होतं. अनेक मोठमोठ्या सोहळ्यांच्या निमित्ताने खरं तर आमचा संपर्क व्हायचा, पण म्हणजे पुरस्कार सोहळे असू द्या किंवा कुठलाही इव्हेंट असू द्या, कायम तो मात्र कायम मदतीसाठी धावून यायचा. अशा वेळेला सगळ्यांशी नाती त्याने जपली, टिकवली, पण अशा त्याने टोकाचा निर्णय का घेतला हा खूप मोठा प्रश्न आहे. गेल्या वर्ष दीड वर्षात असं काही कधी भेटणं झालं नव्हतं, पण कधीतरी एखादा फोन त्याचा आला तर त्याने कधी असं जाणवून दिलं नाही की इतक्या तणावामध्ये तो होता. पण आज त्याने खूप टोकाचं पाऊल उचललं जे दुर्दैवी आहे. महाराष्ट्राचं नाव मनोरंजनाच्या क्षेत्रात कला दिग्दर्शनाच्या माध्यमातून जगभरात पोहोचवण्यात खूप मोठा वाटा खरं तर आमच्या या मित्राचा आहे. आणि असा नितीन चंद्रकांत देसाई हे नाव सगळीकडे अधोरेखित व्हायचं, आज अशा पद्धतीने त्याचं निधन होईल हे दुर्दैवी आहे. सर, एखादी आठवण किंवा त्यांच्या कला दिग्दर्शनासंदर्भातील आठवण? खूप आठवणी खरं तर आहेत, म्हणजे अनेक पुरस्कार सोहळ्यांच्या निमित्तानं संकल्पना एखादी डिस्कस करण्यासाठी पवईतच त्याचं तेव्हा कार्यालय होतं, मी राहायला पवईत होतो, त्यामुळे संवाद व्हायचा, बोलणं व्हायचं आणि त्यातून काहीतरी एक नवीन कलाकृती कशी होईल यासाठी एक वन टू वन डिस्कशन ऐकून घ्यायचा, त्याला नवीन नवीन संकल्पना ऐकायला आवडायच्या. त्यामुळे खूप फक्त न बोलता कोणाशीच काही, कारण जेव्हा एखादा व्यक्ती इतक्या टोकाचा निर्णय घेतो तेव्हा 100% कुठल्या तरी तणावात तो असू शकणार, पण बोलायला पाहिजे होतं, बोलून मार्ग निघाला असता, पण बोललाच नाही. त्यामुळे दुर्दैवी अत्यंत संपूर्ण मनोरंजन क्षेत्रासाठी ही धक्कादायक बातमी. एक व्यक्ती म्हणून ते कसे होते, त्यांच्याबद्दल म्हणजे ते कसे बोलायला होते त्या संदर्भात काय सांगाल? पणानं बोलायचा, बोलताना काही असं नाही, समोरच्याला कायम रिस्पेक्ट करायचा, अत्यंत आदराने समोरच्याबद्दल आदराची भावना होती. राजकीय सर्व पक्षांमध्ये त्याचं उत्तम नातं होतं, मनोरंजन क्षेत्रात पण आता इतकं मोठं त्याने एनडी स्टुडिओ सारखं एक विश्व निर्माण केलं होतं आणि असं का करावं हा प्रश्न आहे खरं तर. सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी, व्यक्त केलेल्या भावनांसाठी. कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली, अतिशय दुःखद आणि धक्कादायक बातमी आहे. संपूर्ण चित्रपट सृष्टीवरती ही शोककळा पसरली आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी हादरली आहे. कर्जतमधील एनडी स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास घेत आपलं आयुष्य संपवलंय देसाईंच्या आत्महत्येने. सर्वांकडून आता शोक व्यक्त होतोय, हळहळ व्यक्त होतीये. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आपलं आयुष्य